आधी एक बोलायचं आणि मग म्हणायचं छे मी हे बोललोच नाही. मनसेनं पुन्हा हेच केलंय. पद्मावतला संरक्षण देण्याच्या मुद्द्यावरून मनसेनं माघार घेत घुमजाव केलंय. मुळात नेत्यांशी चर्चा न करताच प्रसिद्धीसाठी प्रवक्ते आणि पदाधिकारी परस्पर बोलतात की काय असा प्रश्न या निमित्तानं पडतो. महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेने ही भूमिका घेतलेली आहे की आता आदेश आल्यानंतर आदेश पाळलं पाहिजे आणि ह्या हा विरोध हे हा जो विरोध होतो आहे कुठेतरी चुकीचा. चित्रपट गृहांना संरक्षण देणार किंवा डायरेक्टरला संरक्षण देणार आर्टिस्टला संरक्षण देणार हा पिक्चर नीट रिलीज झालं पाहिजे हे ही आमची भूमिका आहे. मनसेनं 360 अंशात कोलांटी उडी मारली छे ती मी नव्हतेच अशी भूमिका मनसेनं पुन्हा एकदा घेतली. परत ऐका मनसे चित्रपट सेनेच्या कार्याध्यक्षा काय म्हणाल्या होत्या. चित्रपट गृहांना संरक्षण देणार किंवा डायरेक्टरला संरक्षण देणार आर्टिस्टला संरक्षण देणार हा पिक्चर नीट रिलीज झालं पाहिजे हे ही आमची भूमिका आहे. या विधानाला काही तास उलटत नाहीत तोच पद्मावतशी देणं घेणं नाही अशी भूमिका मनसेनं जाहीर केली. सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या आदेशाचा मान राखत पद्मावत प्रदर्शित व्हायला हवा त्यासाठी सुरक्षा द्यायला मनसे मैदानात उतरली. पण मग सगळं फारच अंगलट यायला लागलं. करणी सेनेनं थेट राज ठाकरेंचं तोंड काळं करण्याचा इशारा दिला. राज ठाकरे यांनी भन्साली करून 5 करोड रुपये घेतलेले आहेत प्रोटेक्शन मनी म्हणून. आमचा खुलमखुला आरोप आहे राज ठाकरेवर. ज्या व्यक्तीने बाळासाहेब ठाकरेला गद्दारी केली तो व्यक्ती या महाराष्ट्राला कलंक आहे. आम्ही त्या राज ठाकरेचं तोंड काळं केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही. राज ठाकरेला तळा सुकू आम्ही. करणी सेनेच्या इशाऱ्यानंतर मनसेनं माघार घेत घुमजाव केला. छे छे आमचं आणि पद्मावतचं काहीच देणं घेणं नाही असं मनसेनं स्पष्ट केलंय. कुठलाही नवा वादग्रस्त सिनेमा आला की वातावरण तापवायचं धमक्या द्यायच्या मग अभिनेत्यांबरोबर बैठका करायच्या आणि मग सेटलमेंट करायची हे आता नेहमीचंच झालंय. वेकअप सेद ए दिल है मुश्किल रईसच्या बाबतीतही हेच घडलं. मुळात पोलीस संरक्षण मिळणार असताना उगाच बाह्या सरसावत पुढे जायचं आणि अंगावर येतं म्हटल्यावर पाठीला हात लावून पळ काढायचा. एक आमदार एक नगरसेवक असलेल्या पक्षाची तेवढीच थोडी प्रसिद्धी. ब्युरो रिपोर्ट झी मीडिया मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.